हरिओम, मी योगीसिंह कदम, योगीसिंह जीवनराव कदम, कराड उपासना केंद्र. गेली 15 वर्षाला मी बापूंच्याकडे येतो आहे. माझा अनुभव असा सुरुवातीचा की बापूंची माहिती मला मिळाली, मला म्हणजे मी शंभूसिंह आणि विक्रमसिंह आम्ही तिघांची माहिती बापूंची मिळाली आणि ते आम्हाला म्हटलं की कराडमध्ये लिंगायत मठात उपासना चालते, उपासनेला या. तर त्यावेळी 15 वर्षापूर्वी आम्ही मी कॉलेजला होतो 11वी 12वीला आणि म्हणलं बापू अशी कोण आहे ती, का त्यांच्याकडे जायचं, म्हणजे देवाला बघायची सवय लागली कशात, देवाऱ्यात, फोटोत, मंदिरात, भगव्या कपड्यात, रुद्राक्षमाळ्यात आणि शर्ट पॅन्ट घातलेली हे व्यक्ती कोण आहेत, असं कसं आपण त्यांच्याकडे जायचं, गल्ली बोळात महाराज झाले हे कोण आहेत नवीन, असं आम्ही म्हणजे पूर्णपणे म्हणत होतो. आज 15 वर्षाला बापूंच्याकडे आहे आणि ते मागत लागले या 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 म्हणून. ठीक आहे म्हणलं, एकदा जाऊन बसूया म्हणलं, त्याशिवाय त्यांचं ते फोन बंद होणार नाहीत. आणि आम्ही एकदा जाऊन बसलो आणि तिथं म्हणजे बापू त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे आहेत का नाहीत, नुसतं फोटोत बघत होतो. तिथं गेलो आम्ही आणि तिथं गजर चालू झाला होता, जयंत मंगलकाली भद्रकाली कपालनी, म्हणजे कंठकूप पाषाणपूजन त्यावेळी चालू होतं आणि शेरी लागली आणि बापू टी व्ही वाचे नाचत होते. आले म्हटले बापू नाचतात वाटतं, म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाईम गेलो त्यावेळी. मग उपासना झाली आणि आम्हाला म्हटले दर्शन घ्या बापूंचं, म्हणजे बापूंच्या पादू होत्या आणि दर्शन घ्या. आता म्हटलं दर्शन कसं घ्या, काय माहितीच नाही, काय लिंबू काय मागं लागले काय करणार, म्हणजे असला काय प्रकार असतो भरपूर, असं झालं काय करणार म्हटलं. मग दर्शन काय घेतलं नाही आणि आम्ही हनुमंताचं म्हणजे भक्त, मारुतीचं भक्त, दर शनिवारी निरंकार उपास असायचा आणि शनिवारी उपासना असायची. मग मारुतीचं नाव घेत आपलं दर्शन घेतलं. दर्शन घेताना मग असं म्हटलं बाबा काय मागं काय लागू नको, आम्हाला काय नको म्हटलं, इडाबिडा काय मागं लागू नको, असं दर्शन घेत आपलं म्हणजे सांगण्याच्या पलीकडं की आमची खाली कराडमध्ये वाकडमध्ये शेती आहे आणि बारका भाऊ आमचा शनिवार मी उपासनेला येतो इथं आणि उपासना चालू असायची आणि तो राहणार असायचा. एक वेळ असं अशी अशी अवस्था झाली की ऊस तोडीला कामगार आले नव्हते, म्हणजे सातारा जिल्ह्यात मिळाले नव्हते आणि ऊस तोड आपल्याला करायला लागायची. मग ऊस तोडला होता आमचा आमच्या शेतातला आणि ट्रॉली भरली होती आणि ते शेतातून बाहेर निघाली आणि ती पलटी झाली आणि 4 मिनटं गावली ती जागेवर मिळली, त्याच्या आतड्याकडे बाहेर आलं. दुसरा ट्रॅक्टर बाहेर यायला लागला आणि त्याच्यावरती त्या ट्रॅक्टरवरती बारका भाऊ बसला होता आणि तशीच पलटी झाली आणि सगळा ऊस त्याच्या अंगावर 1-5 टन आणि तो ड्रायव्हर पळून गेला की पोरगं मेले मेले म्हणून. सगळी पळ झाली आणि एक 1.5 तास लागला त्याला बाहेर काढायला, पण 1.5 तासून बाहेर काढलं पण त्याला खर्चटलं पण नव्हतं. त्याला गेले 10-12 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली, पण बाप म्हणजे एवढे बापू काळजी घेतात. असे हळूहळू प्रचंड अनुमोदित गेले आणि घर सगळं आमचं बापूमय झालं आणि उपासना लिंगात मठात चालायची. मग म्हटलं याला देव साक्ष झाला आहे, म्हणजे नुसतं नाव घेतलं आणि मनात काय काम असलं की काम व्हायला लागले, म्हटलं साक्षात देव आला आहे. आणि मग का आपण असं बसलो आहे, आणि आम्ही मुंबईला गेलो, रंगपंचमी होती, रंगपंचमी आम्ही खेळत नव्हतो आणि भांडणं व्हायची म्हणून आम्ही तिघं शंभूसिंह, विक्रमसिंह आणि मी योगीसिंह असे तिघं मुंबईला गेलो. पहिल्यांदाच जीवाची मुंबई बघायला गेलो ती फक्त बापूंना बघायला. मुंबईला गेलो आणि बापूंच्याकडे यायच्या आधी, आता आपण बापूंच्याकडे आल्यानंतर हरिओम म्हणतो आहे, त्याच्या आधी आम्ही काय म्हणायचो, लबाड म्हणून शब्द म्हणायचो, हाक मारताना ए लबाड अशी आम्ही उपमा द्यायचो, अरे लबाड तिकडे काय चाललं आहे. आणि आम्ही तिघंजणं मुंबईला निघालो, तर चौघजण होतो, ड्रायव्हर एक होता त्याची गाडी होती, पण ते 9 टायमिंगला फसवलं आणि मग आम्ही ठीक आहे म्हटलं आता बाहेर पडलो आहे. मग एसटीनं आम्ही मुंबईला गेलो. कुठं जायचं कसं जायचं बापू कुठं आहेत काय काही माहीत नाही, फक्त बांधलेलं आहेत एवढंच माहीत. मग तिथं आमचे एक मित्र म्हणजे बापू भक्त विजयसिंह गायकवाड म्हणून ते वरेल राहायचे. मग आम्ही तिथं वरेल गेलो, पाठी पोचलो, आम्ही इथून निघालो 12 वाजता, त्यांना आम्ही सारखं फोन करायचो, 11 वाजता निघालो, इथनं सारखं पण त्यांना फोन करायचो, इथं आलो आहे तिथं आलो आहे तिथं आलो आहे इथं आलो आहे. त्यांना रात्रभर आम्ही झोपून दिलं नाही आणि पहाटे पोचायला आणि तिथे झोप लागायला. मुंबईत पोचलो आणि ते फोन उचलत नव्हते. आलं म्हणलं ही बापू भक्त पण बहुतेक लाभार दिसतील म्हटलं, फोन उचलून झाले म्हटलं.
मग लास्टचा फोन करायचं म्हटलं, ह्याने उचललं ठीक, नाही तर म्हटलं आपल्याला डायरेक्ट बांधलं जायचं दर्शन घ्यायचं. आणि लास्टचा फोन केला आणि त्यांनी उचलला. अहो म्हटलं लबाड आम्ही आलोय म्हटलं, तर मग किती वर्ष झालं फोन करतोय? तर ते म्हटले या या ठिकाणी या, आम्ही थांबले म्हटले चालते ठीक आहे म्हटलं. मग त्या ठिकाणी आम्ही गेलो बसलो आणि सगळं आवडलं. आम्ही विश्रांती घेतली थोडीशी, आंघोळ पाणी केली, चहा घेतला, नाश्ता केला आणि बापूंच्या दर्शनाला गेलो. बापूंचं दर्शन घेतलं, स्वयंसेवी मंत्री आम्हाला भेटले त्यावेळी आणि त्यांनी आम्हाला पाऊच फोटो दिले लहान एकदम. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आलाय आणि इथून पुढे गुणसंख्येचं तुम्ही चालू करा म्हणलं. चालेल म्हणलं ठीक आहे म्हणलं. आणि संध्याकाळी प्रवचन आहे, मग प्रवचनाला आम्ही गेलो. तर दिवसभर फिरलो, रात्र प्रवास केला आम्ही. आणि त्या टायमिंगला बापू यांच्या टायमिंगला आम्ही बरोबर झोप लागायला. बापू आले, बापूंची एंट्री अशी झाली की म्हणजे सांगू शकत नाही की एवढी जबरदस्त एंट्री झाली. बापू आले, स्टेजवर आले आणि बसले आणि आम्ही डुलका घ्यायला लागलो. आणि बापू हरिओम म्हणले, हरिओम हरिओम म्हटलं आणि बापूने असा उद्गार काढला, अरे काय लबाडांनो आला होय तुम्ही. त्यावेळीपासून आमचा शब्द हा तोंडातनं गेलाच, लबाड हा शब्द. आणि बापू जे बोलले प्रवचनात ते आमच्या आयुष्याबद्दलच बोलले. हरिओम.